के सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने वैधानिक विकास मंडल के बारे में जानकारी देते हुए कहा, इस मामले में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ बैठक हुई है, जल्द ही इस पर काम शुरू हो जाएगा। फाइलवर नोंदी किया गया धानाचा बोनस असेल, वैधानिक विकास मंडल असेल, आता एक एक टप्प्यामध्ये आम्ही सोडवतो आहे। धानाच्या बोनसच्या संदर्भामध्ये मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदरणीय विखे पाटील साहेब, मी व अब्दुल सत्तारजी यांची समिती करण्याच्या सूचना माननीय देवेंद्रजींनी दिल्या। तर आम्ही पहिला मुद्दा धानाच्या बोनसच्या संदर्भात अतिशय पारदर्शकतेने शेतकऱ्यांना धानाचा बोनस द्यावा पोहोचावा या दृष्टीने आम्ही योजना करतोय, तेच वैधानिक विकास मंडळामध्ये आहे। पण तेव्हा आम्ही वैधानिक विकास मंडळाच्या संदर्भामध्ये आमच्या मनात जी भीती होती की पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे आणि ज्यांच्या नकाशामध्ये महाराष्ट्र म्हणजे फक्त बारामती आहे, अशांच्या माध्यमातून अन्याय होण्याची शक्यता आहे। आता तर अन्याय होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही।